Bagul Bua. काका, माझा भाऊ आणि आई. ती मुलगी रडत होती अगदी जीवाच्या आकांताने. मी माझ्या बॅगेतील उरलेली शेवटची मेणबत्ती काढली, ती पेटवली, आसपास बघितलं. आम्ही जिथे बसलो होतो ती जागा फारच आखूड होती, जेमतेम चार माणसं बसू शकतील एवढी. दादा, मला खूप भीती वाटते आहे, ती तरुणीही रडव्या आवाजात बोलत होती. काका, माझी आई. लहान मुलगी तर रडायचं थांबतच नव्हती. चुप, एकदम चुप, मी तुझा काका नाही, नाही मी तुझा भाऊ. दोघींनीही गपचूप राहायचं, समजलं? त्या मेणबत्तीच्या ज्योतीचा प्रखर उजेड माझ्या डोळ्यात चमकत होता. त्या दोघीही रडत होत्या. मी माझी मान हलवली. खरं सांगायचं तर त्या दोघींपेक्षा जास्त मीच घाबरलो होतो. फरक इतकाच होता की त्या रडून त्या व्यक्त करत होत्या. मी माझ्या बॅगेतून एक पुस्तक काढलं, त्या लहान मुलीकडे एकदा पाहिलं, तिचा हात पकडला, तिला माझ्या जवळ खेचलं. तुला भीती वाटते आहे? हो, ती रडत घाबरतच म्हणाली. वाटायलाच हवी, पण आता सगळं काही ठीक होणार आहे, मी आहे ना. फक्त रडणं बंद करायचं. तुला माहीत आहे का, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. जोपर्यंत तू माझं ऐकशील तोपर्यंत तुलाच काय, तुझ्या आईला आणि भावालाही काही होणार नाही. तिला मी जवळ घेतलं, तिलाही थोडासा धीर आला. तिने तिचं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. दैवी शक्ती आणि माझ्यात कसलं काय, इथे घाबरून हृदय खशात यायची वेळ आली होती. पण माझी भीती कमी होण्यासाठी आधी त्या दोघींना शांत करणं आवश्यक होतं. मी त्या तरुणीकडे पाहिलं, तिने तिचे पाय आपल्या हाताच्या घडीत दुमडून घेतले होते, डोकं खाली केलं होतं. ती थरथरत होती. काय ग, तुला काही वेगळं सांगायला हवं? मला दादा म्हणतेस ना, इकडे ये. ती सुद्धा माझ्याजवळ येऊन बसली आणि मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बर नऊ रघुबर विमल जसू जोदाय कुफल चारी. इतक्यात ती मुलगी ओरडली, काका बाहेर कोणीतरी आहे. तिच्या आवाजातील भीती मला स्पष्टपणे जाणवत होती. बाहेर निश्चितच काहीतरी विचित्र उभं होतं. पण मी त्याकडे लक्ष दिले नाही. काय करणार होतो मी, किती आणि कुठे पळणार? मी सगळं काही देवावर सोडून दिलं. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. दादा, ती आकृती आपल्याकडे येत आहे. ती तरुणी रडायला लागली. तिने तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं होतं. तिचं थरथर कापणं मला जाणवत होतं. बलबुधी विद्या देहु मोही हरहु कलेस विकार. त्या दोघीही किंचाळू लागल्या, जोर जोरात ओरडू लागल्या, काका दादा. अचानक माझ्या मांडीवर झोपलेली मुलगी माझ्या मांडीवरून खाली पडली. जणू तिला कोणीतरी खेचलं होतं. मी तिचा एक हात पटकन पकडला. तरुणी तर जोर जोरात ओरडत होती, दादा तिला वाचव, सोड सोड तिला. लहान मुलगी रडत होती, किंचाळत होती. तिला कदाचित खूप वेदना होत होत्या. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती हूं लोक उजागर. राम दूत अतुलित बल थामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. अचानक त्या दोघींव्यतिरिक्त अजून तिसऱ्या कोणाचा तरी मला तीक्ष्ण आवाज येऊ लागला, रडण्याचा. एखादी मांजर जशी मांजरांच्या लढाईच्या वेळी जोर जोराने किंचाळते, तशीच काहीशी ती किंकाळी वाटत होती. ते काय होतं हे बघायची माझ्यात हिंमत नव्हती.
महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा। मी ते पुस्तक वाचतच राहिलो। त्या दोघी रडत होत्या, किंचाळत होत्या, आणि अचानक ती मोठी मन सुन्न करून सोडणारी किंकाळी त्या अमानवी शक्तीची, आणि सगळं काही क्षणातच शांत झालं। मी ते पुस्तक जोर जोरात वाचू लागलो। मला वाटू लागलं मी एका उंच डोंगराच्या शिखरावर बसलो आहे। वातावरण थंडगार शांत होतं, मनाला आनंद आणि सुख देणारं। माझ्या पायाजवळ हजारो लोक मदतीसाठी आले आहेत। मी या जगाचा राजा आहे, मला कसलीच भीती नाही। कोण करणार आहे माझं वाकडं? माझे डोळे मोठे झाले होते, माझ्या आवाजात एक जडपणा आला होता। ते अख्खं भुयार माझ्या आवाजाने घुमत होतं। मी ते पुस्तक पूर्ण वाचलं। एखाद्या स्वप्नातून खऱ्या दुनियेत आल्यावर जसं वाटतं तसाच काहीसा हा अनुभव होता। मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होतो, मी धापा टाकत होतो। मी त्या मुलीकडे पाहिलं, तिचा हात पाहिला, त्यावर ओरबाडण्याच्या खुणा होत्या, तो काळा पडला होता। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघीही एव्हाना गाढ झोपी गेल्या होत्या। रात्रीचे किती वाजले होते काहीच कल्पना नव्हती। मी स्वतः कधी घड्याळ घालत नाही। मी त्या तरुणीच्या हातात पाहिलं, ते घड्याळ इतर मोबाईलप्रमाणेच बंद पडलं होतं। मी माझी बॅग उघडली, त्यातून दोन बाटल्या काढल्या, एकात हळद होती, दुसऱ्यात गोमूत्र। ते मी एकत्र केलं, त्याचा लेप मी त्या भागाच्या द्वारापाशी लावला, आतमध्ये जागोजागी ओम आणि स्वस्तिक काढले। त्या दोघींच्या डोक्यावर ते मिश्रण फासलं, त्या तरुणीला उठवलं, ती धडपडून जागी झाली। तुम्ही दोघी आता सुखरूप आहात, मला आता इथून निघायला हवं। जर मी आलो नाही तर सकाळी तुम्ही इथून जायचा प्रयत्न करा। मला माहीत आहे आपण भुयारात आहोत, सकाळी सुद्धा इथे कदाचित प्रकाश नसेल, पण निसर्गाचा आवाज तुम्हाला वेळेची कल्पना देईलच। पण तोपर्यंत तुम्ही इथेच राहायचं आहे। मी ही मेणबत्ती घेऊन जात आहे। का? म्हणजे आम्ही इथे अंधारात? तुला माहीत नाही, पण मी ही एवढी जागा शुद्ध केली आहे, माझ्यावर विश्वास आहे ना? तसंही ही मेणबत्ती थोड्या वेळाने विझणारच आहे। आणि माहीत आहे का, ह्या मुलीवर त्या शक्तीने हमला केला ते का शक्य झालं? या मेणबत्तीमुळेच। मी वाचलं आहे मेणबत्ती या जनावरांच्या चरबीपासून तयार केल्या जातात, म्हणून आपण मंदिरांत कधीही मेणबत्त्या पेटवत नाही। तुला थोडंसं धाडस हे करावंच लागेल। मी हे पुस्तक इथेच ठेवत आहे, माझ्यावर नको, पण या पुस्तकावर तरी विश्वास ठेव। तिने होकारार्थी मान हलवली। त्या दोघींचा निरोप घेणं कठीणच होतं, पण मला ते धाडस करायलाच हवं होतं। मला माहीत होतं मी ते पुस्तक वाचल्यामुळे मला हे धाडस आलं होतं, पण ते वेळेबरोबर फिकं पडणार हेही मला तितकंच ठाऊक होतं। तेव्हा त्या बाकीच्यांचा शोध घेणं हे जेवढं जरुरी होतं तेवढंच ते लवकरात लवकर करणं हेही मला भाग होतं। कोणास ठाऊक त्या बाकीच्या 5 जणांपैकी किती जण जिवंत होते आणि किती त्या अमानवी दुष्ट शक्तीचे शिकार बनले होते। दर आठवड्याला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा। यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।